ते एकटच राहतात का? हा तुम्ही आलाय बरोबर, पण ते पेढीवर नाही येत आता. मिलायला आंबून आलोय. त्यांचं नाव नाही मोठ आहे, सगळीकडे त्यांच्या पेढी आहेत ना, त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळी लोक ऐकतात. तुम्हाला त्यांनाच भेटायचं का? त्यांनाच भेटायचं, त्यांच्याकडेच माझं काम आहे. मग तुम्हाला थोडं बसावं लागेल. तुम्हाला पाणी वगैरे काय हवंय? नाही दिलं तर चालेल. लक्षात ठेवा, घरात आलेल्या पाहुण्याला पाणी मागायला लावायचं नसतं. त्यामुळे आलेल्या पाहुण्याला त्यांनी न मागता पाणी द्यायचं असत. मागितल्यानंतर तुम्ही देणार नाही का? तुम्ही द्यालच. पण आमच्याकडे असं सांगितलंय की जर पाहुण्यानी आल्यानंतर पाणी मागितलं तर तो पाण्याच्या बरोबर तुमचं अर्ध पुण्य घेऊन जातो. पाण्याच्या बरोबर अर्ध पुण्य घेऊन जातो, एवढं महत्व त्या पाण्याला दिलेलं आहे. एवढं महत्व तुम्ही दिलं तर चालेल. की माघार बाबा बसला आपल्या डोक्याचा तो मोठा मंदिर तुम्ही खाली काढावा. अंगावरच जरा पडशी सारखी करून जरा आलेला काम टेपावा. फासपूस 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 करत मग तिथं बसलाय. गळा सावळा देह तिथंच बसलाय. गोपाळशेठ सावकारांची स्वारी आपल्या पेढीवरती येते. आणि सावकार आता सावकार आहे का? सामान्य आहे का? सावकारच नजरी पोशाख त्याच्या अंगावरचा. आणि सावकार आपल्या पेढीवरून बसतोय. जरा कुठं निर्माण तर होतोय तो नौकर संघ पालक तुम्हाला भेटायला कुठली माणूस आहे रे लांबून आला असं म्हणतोय. बराच वेळ झाला बघा तुमची वाट बोलून राहिले. अरे मग असं कोणी असेल तर त्याला त्या चहा पाणी गोड पाणी त्याला विचारा. झालं म्हटलं सगळं त्यांचं बोलू त्यांना बोलू बोल हा की. आणि मग आता पडशी खांदकी सारखी उतरत हातात किती दिवसांची काठी टेकत 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 सावकार असत. गोपाळशेठ सावकार तुम्हीच का? बोल काय करावे? म्हणजे तुमच्यासारखी माणसं या जगात कमी आहे म्हणून तुमच्याकडे आलो. काम काय सांगा? असं आहे, आपल्या कानाने आपली स्तुती ऐकू नये असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला स्तुती द्यायची असेल तर तुम्ही दुसरीकडे गावा, मला सांगू नका. मला काम खूप आहे. तुम्ही सांगा तुमचं काय काम आहे. नाही मला एक ना दागिना करायचा आहे. दागिना? ही माझी पैशाची पेढी आहे. इथं लोकांना मी पैसे व्याजा मी देतो घेतो. माझ्या पेढ्या आहेत वेगवेगळ्या. मला माहिती आहे ती म्हटला. पण म्हटला काय, मला दागिना करायचा आहे. आणि असा आयऱ्या गेऱ्याच्या समोर जायचं आणि दागिना करायला सांगितलं तर तो मला लुबाडेल ना माझ्यासारख्या माणसाकडे. पाहिलं की सांगणारा माणूस कसा असा प्रतिष्ठित पाहिजे. तुम्ही सांगितलं की तुमच्या शब्दाला वजन असतं ना. अहो पण ते दागिना करायचा म्हणजे त्याला सोनं लागत. हाय की माझ्याकडे कुठे आहे? पाताळी पडशी खाल घातलं. त्याच्या पडशी भात घालून त्यांनी ती लड बाहेर काढली. सोन्याची लड काढली बाहेर. मी पाहिले डोळ्याने बघायला काय जाते. हातात घेऊन पाहिले लड कशी असते. माझे मित्र आहेत ना, त्यांच्याकडे ते ओतायचंच काम चालतं ना, सोनं ओतायचं काम चालतं. म्हटलं एकदा बघूले तरी कसं असतं हातात धरून. बघायला काय जाते, खिशात घ्यायची ताकद नाही. बघायला काय जाते. मी गमतीने सांगतो नेहम्या की सामान्य माणसाला आपल्या बायकोच्या नाकामध्ये सुद्धा 1-2 ग्रॅमची चमकी सुद्धा घालायला मिळत नाही. सामान्य माणसाला आपल्या बायकोच्या नाकात 2 ग्रॅमची चमकी सुद्धा घालायला मिळत नाही. माझं भाग्य असं की मी 5 वर्ष आमच्या दोडीशाळे गणपतीला 22 किलोचे दागिने घातले. 22 किलो सोनं हातात वावरायचं. अरे का आनंद आहे. घरी वावरता येतो का? शक्य आहे. तस यवी ती लड काढली बाहेर. आणि ते चांग 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 असं सोनं होते.
काढली बाहेर आणि सावकाराचे डोळे फिरले. म्हटलं सोन नाही असं चार लोकांच्यात काढायचं असत ना. जाऊ दे कोण चोरणार नाही म्हटला. घामाने काढलेलं असत ना ते कधी कोणी चोरत नाही म्हटला. बघा म्हणा त्यांनी दृढ पाहिजे कोणी कोण बघते असं सोन त्यांनी ते पाहिलं तासून लक्षात आलं की अस्सल सोन आहे. म्हटलं काय करायचं नाही म्हटला. मला ना कंबरपट्टा करायचा आहे. कंबरपट्टा काय चालू हो म्हटलं मी नवस बोलला होता आणि लय वर्ष झाली नवस बोलला पण आज पेढी उद्या पेढी आज पेढी उद्या पेढी करत 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 म्हटला राहूनच गेला बघा. नाही म्हणाला 40 वर्ष गेली त्याच्यावरती. पण म्हटलं काय ते नवस फेडला नसल्यामुळे ना माझ्या घरामध्ये लय प्रॉब्लेम येतात बघा. प्रॉब्लेम शब्द माझा आहे ना. घरामध्ये लय अडचण येत आहेत बघा. म्हणून म्हटलं एखादाचा करून टाकावा आणि आपलं त्या नवसात मोकळं व्हावं म्हणून म्हटलं तो कंबरपट्टा करायचा. तुमच्या ओळखीचे चांगले सोनार असतील ना म्हणून म्हटलं तुमच्याकडे आलोय. बघायला का जरा देवगिरीचे प्रसिद्ध सावकार Thank you.
गंधर्वपुरात आलेला आणि भगवंताला हात जोडलं होते. जीवनामध्ये काहीतरी कमतरता असत, खूप राहायचं ना. सावकाराला त्यावेळेला आरोग्य नव्हतं आणि सावकाराने पांडुरंगाला हात जोडलं ते काय वाटलं त्यावेळेला तिथं त्या पांडुरंगाकडे बघून वारे वा देवा मला आपत्य नाही, तुझ्या कृपेने आपत्य झाली तर तुला सोन्याचा कंबर पट्टा आहे. नवस बोलला होता 40 वर्षापूर्वी आणि आज ज्या म्हातारीने मला येऊन आठवण करून दिली कंबर पट्टा मला नवसाचा व्हायचा आहे. न जाणो माझ्यासाठी म्हणूनच तो आला नसेल ना, माझ्या आठवण करून दिला तर आला नसेल ना. म्हणून सावकार अंगावर शहरला गोरगाईने सांगतो बाबा अहो म्हटलं या पंचक्रोशीत कुठेही म्हणतो तो म्हातारा दिसत नाहीये. अहो येताना तो चार चार पायऱ्या चढताना 10 वेळा बसत होता म्हटला तो इतक्या कुठे गेला नसेल. मला कळले पोरा तो म्हातारा कंबरपट्टा त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी म्हणून आलेला होता. माझ्यासाठी पेढी सांभाळ मी आलोच असं म्हणून पोराच्या बाबात सगळं सोपवलं आणि आमचा सावकार निघाला कुठं भगवान पंढरीनाथाच्या रावळामध्ये. त्या वेळेला रावळामध्ये आषाढीची वारी चालू आहे आणि त्या वारीमध्ये लाखो वारकरी बसले आणि सावकार येऊन बघते तो जय जय पांडुरंग हरी जय जय जातीवंत भागवतकार आहेत
परिसा ही त्यांना पदवी आहे, नाव द्या परिसा. परिसा या शब्दाचा अर्थ आहे, परिसा म्हणजे ऐका, मी काय सांगतो ते परिसा हे ऐकून घ्या, काय सांगतोय भागवत सांगतो ते ऐका, ते परिसा भागवत आहे. परिसा हे नाव नाही आहे, परिसा ही त्यांना उपाधी आहे, परिसा भागवत. परिणाम ते म्हणजे भागवतकार आले त्यांना तेल तिकड मसाला लावणार आमच्या गावामध्ये, त्याचं नाव नरहरी, त्याचं नाव नरहरी. मामाला पांढरुंगाच्या कमरेचं नाव द्या.
आपला शंकर असं नाही पुन्हा पट्टी बांधली पुन्हा हात लावला ते पिंड
डोळी पट्टी लढावी तर ते Thank you.
आज पोचले. सगळं वेळेत बसवायचं म्हणजे फार अवघड असत, पण महाराजांची इच्छा आगाऊ म्हणा केला आहे. 11